नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे. तर फ्रेंड्स, माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ब्लाऊजची फ्रंट साईड कशी शिवायची, स्टिच कशी करायची ते पाहिलं होतं, आणि डीप नेक कसा कट करायचा, राऊंड शेपमध्ये डीप नेक कसा कट करायचा तेही आपण पाहिलं होतं. आज आपण डीप नेक जॉईन कसा करायचा बॅक साईडला ते पाहूया. तर एक ब्लाऊजची बॅक साईड मी येथे घेतलेली आहे. तर हे पहा फ्रेंड्स, अस्तर कपडा आहे आणि मेन फॅब्रिक दोन्हीही सोबतच आहे. तर फ्रेंड्स, ही बॅक जी साईड आहे ती आपल्याला अगोदर जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो गळा आहे तो जोडायचा आहे. बॅक साईड जोडणं खूप जास्त सोपं आहे. सगळ्यात अगोदर अस्तर पीस जो आहे तो जर तुमच्या उलट्या साईडला असेल तर तो सुलट्या साईडला अगोदर करून घ्यायचा आहे. आता उलट्या साईडला अस्तर पीस असेल तर ही साईड सुलटी करून घ्यायची आहे आणि सुलट्या साईडवर अस्तर पीस आपल्याला ठेवायचा आहे. हे पहा फ्रेंड्स, सुलट्या साईडला ठेवायचा आहे. दोन्ही साईडला अगदी क्वार्टर इंच मार्जिन ठेवायचं आहे. हे पहा, आपण कपडा कापताना थोडासा मोठाच कापतो तर क्वार्टर इंच मार्जिन इकडून सोडायचं आहे, क्वार्टर इंच मार्जिन ह्या साईडने सोडायचं आहे, आणि कपडा बरोबर मधोमधच ठेवायचा आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे की कपडा पूर्ण मेन फॅब्रिकवर येतो आहे का, अस्तर फॅब्रिकचा कपडा. त्यानंतर एक टिप लावून घ्यायची आहे सरळ. हे पहा फ्रेंड्स, हाफ इंच मार्जिन सोडा किंवा पाव इंच मार्जिन सोडा, क्वार्टर इंच मार्जिन सोडलं तरी चालेल. या कपड्यामधनं थोडेसे जास्त दोरे निघतात. दोरे कट करून घेते. हे पहा फ्रेंड्स, एक टीप लावून घेतली आहे. हे पहा, क्वार्टर इंच मार्जिन सोडलेला आहे. हा पण कपडा व्यवस्थित दाबला गेला पाहिजे, जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो. त्यानंतर अस्तर जो आहे आतमधल्या साईडला फोल्ड करायचा आहे. सुलटी साईड आता वरती आलेली आहे आणि उलटी साईड आतमध्ये गेली आहे. आतल्या साईडला आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे पहा फ्रेंड्स, थोडंसं असं बोटाने दाबलं की त्याला फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते. तर थोडंसं बोटाने दाबून घ्यायचं आहे. तर हे पहा फ्रेंड्स, अस्तर जे आहे आतल्या साईडला गेले आणि आता आपल्याला एक टीप लावायची आहे. अगदी जवळून टीप घ्यायची आहे. दाबटीपही म्हटलं जातं याला. तर दाबटीप म्हणू शकता तुम्ही. अगदी जवळून घ्यायची आहे आणि कपडा जो आहे अस्तरचा तो आतमधल्या साईडला दाबायचा आहे. हे पहा फ्रेंड्स, अगदी व्यवस्थित दाब टीप बसून गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी जवळून टीप मी दिलेली आहे. हे पहा, अस्तर पीस जो अस्तर जो आहे तो अगदी व्यवस्थित आपला सेट झालेला आहे. तर फ्रेंड्स, आता सगळ्यात अगोदर आपण आता आतमधल्या साईडनी हे सगळे पार्ट जोडून घेणार आहोत. हे जितके पण साईड्स आहेत, या पूर्ण साईड ज्या आहेत तिथं आपल्याला क्वार्टर इंच मार्जिन सोडून शिलाई लावून घ्यायची आहे. हे पहा फ्रेंड्स, सगळीकडून आपण टिपा मारून घेतलेल्या आहे आणि आता एक्स्ट्रा जो कपडा आहे
तो आपल्याला कापून घ्यायचा आहे। ब्लाउज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो आपण एक्स्ट्राच ठेवला होता। क्वार्टर इंच दोन्ही साइडने आपण एक्स्ट्रा म्हणजे अर्धा इंच तरी आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे कपडा, तो कपड़ा जो है अपन एक्स्ट्रा कापून घेऊया। फ्रेंड्स सर्व बाजूने एक्स्ट्रा कपड़ा जो है तो कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला याचा जो सेंटर पॉइंट है हा काढून घ्यायचा आहे। अगोदर उलट्या साइड ने सेंटर पॉइंटला बरोबर ही रेष आलेली आहे, ही जी घड़ी पड़ते सेंटर पॉइंटला आलेली आहे। आता अपन नेक घ्यायचा आहे, नेकला पण फोल्ड करायचे, नेक अगदी व्यवस्थित फोल्ड करायचा आहे। आणि नेकचा जो सेंटर आहे तो पण आपल्याला अशाच प्रकारे घ्यायचा आहे, डॉट लावून घ्यायचा आहे। इथे एक थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे, खालच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे थोडंसं। त्यानंतर हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा नेक ठेवायचा आहे। तर फ्रेंड्स सेंटर पॉइंट अपन ये करूँ घेत। आता अपने हा जो नेक है तो अपने या साइड ने जोड़ा है। ये मैं अर्धा अर्धा इंच मार्जिन है पूर्ण गळ्यामध्ये, तर अपन सगळ्यात अगोदर हा नेक जो है असा फोल्ड करूँ घ्यायचा। जितकं अपन मार्जिन है तो पूर्ण मार्जिन ने अपन हा कॅनव्हास पट्टी जी है ती पूर्ण झाकून घ्यायची आहे। थोड़ा थोड़ा सा व्यवस्थित टीप मारायची आहे जवळ, थोडी थोडेसे कट्स लावून घेतले की व्यवस्थित फोल्ड होतो। थोडेसे कट्स लावून घ्यायचे आहेत सगळीकडून, किंवा मग तुम्ही थोडंसं प्लेट्स वगैरे टाकून पण फोल्ड करू शकता। ती पण एक खूप सोपी पद्धत आहे, खूप जास्त त्याच्यामध्ये टेन्शन राहत नाही। हे पहा फ्रेंड्स थोडंसं मी कट्स लावून घेतलेले आहेत। इजीली फोल्ड होतं, याच्यामध्ये पण थोड्याशा प्लेट्स पडतातच कट जरी लावले आणि नाही जरी लावले तरी। हे पहा अशा प्रकारे थोडं थोडंसं प्लेट्स जर घेतल्या तरीही चालतं। हे पहा फ्रेंड्स पूर्ण नेक जो आहे तो राऊंडमध्ये आपण जोडून घेतलाय। हे पहा अशा प्रकारे दिसतोय। त्यानंतर ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि आपण पाहिलं होतं की ब्लाउज पीसची ही जी आहे ही सेंटर पॉइंट आहे, इथली रेष पूर्ण जी घडी पडली आहे ती सेंटर पॉइंट आहे, त्याच्यावर हा सेंटर पॉइंट व्यवस्थित ठेवायचा आहे आणि पिनअप करून घ्यायचा आहे। फ्रेंड्स पिनअप करणं हा एक सोपा पर्याय आहे नेक जॉईंट करण्याचा, खूप सोप्या पद्धतीने जॉईंट होतो नेक। नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा टीप लावतो त्यावेळेस तो नेक जो आहे इकडं तिकडं सरकतो आणि मग सेंटर पॉइंट कुठल्या कुठं निघून जातो, तर त्यासाठी जोडून पिनअप जर करून घेतला अगोदर तर खूप सोपं जातं शिवायला नंतरून। हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे पिनअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथून क्वार्टर इंच मार्जिन सोडायचं आहे, आतमधल्या साईडनी क्वार्टर इंच मार्जिन सोडायचं आहे। हे पहा सहसा अशा इतकं मार्जिन सोडून आपल्याला आता ही टीप लावायची आहे। हे पहा पिना जर मध्ये येत असतील तर एक एक पिन काढत चालायचं आहे। गोल फिरवत चालायचं आहे, थोडीशी सुई उचलून घ्यायची आहे जेथे पण आपल्याला गोल फिरायचं आहे शिवताना। हे पहा फ्रेंड्स नेक आता जॉईंट झालाय पूर्ण, सुलट्या साईडने जॉईंट केलाय फ्रेंड्स। आता आपल्याला आतमधल्या साईडने फोल्ड करायचं आहे, त्यासाठी कट करून घ्यायचं आहे। कट करताना जितकी पण आपण ही जी जागा सोडली आहे शिलाईच्या अगोदरची तितका आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा गळा। खूप जास्त जवळून कट करायचा नाही आहे,
जेणेकरून आपला जो कॅनव्हास पेपर जो आहे तो कट झालेला नाही पाहिजे। मी आता कॅनव्हास पेपरवर स्टिच घेतलेली आहे। काही लोक बऱ्याच वेळेस काय करतात की म्हणजे बरेच लोक करतात की कपड्यावर स्टिच घेतात, कॅनव्हास पेपरवर स्टिच घेत नाही। कपड्यावर जर घेतलं तर काय होतं की कधी कधी कपडा कॅनव्हास पेपर खूप जास्त कमी उरला की कपडा गोळा होतो। तर फ्रेंड्स, त्यासाठी मी काय करते की 1 इंच इतका कॅनव्हास पेपर कट करते, त्यामुळं काय होतं की आपण 1/4 इंच दाबला तरी तो गळा जो आहे तो फिनिशिंग व्यवस्थित येते। हे पहा फ्रेंड्स, मधला कपडा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं याला कट्स लावायचे आहेत। शिलाई कट झाली पाहिजे नाही अजिबात, शिलाईवर ध्यान द्यायचं आहे की कुठं आपण शिलाई लावली आहे ती शिलाई कट नाही झाली पाहिजे, इतकंच कट्स लावायचे आहेत। हे पहा फ्रेंड्स, कट्स लावून घेतले आहेत। त्यानंतर आता फोल्ड करायचं आहे। आतमध्ये कॅनव्हास पेपर जर 1/2 इंच जरी उरला तरी पण काही हरकत राहत नाही। थोडंसं आता मी दाबून घेते। त्यानंतर आता फोल्ड करून घेऊया कॅनव्हास पेपर आतमध्ये अशा प्रकारे। आणि आता एक जवळची टीप लावायची आहे, पुन्हा दाब टीप जी म्हणतो आपण ती। फोल्ड फोल्ड करत चालायचं आहे आतमध्ये। जिथे पण आपल्याला वळायचं आहे गोल राऊंड मध्ये तेथे आपल्याला थोडीशी सुई उचलून घ्यायची आहे। हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे हा आपला पूर्ण गळा जो आहे जॉईंट झाला आहे। पण आपल्याला अजून एक टीप द्यायची आहे, तर 1/2 इंचाचं मार्जिन पुन्हा एकदा सोडायचं आहे। आणि आता अजून एक टीप द्यायची आहे जेणेकरून हा जो कॅनव्हास पेपर असतो तो पूर्णपणे दाबला जातो आतमध्ये, सगळ्या साईडने अगदी बरोबर टीप द्यायची आहे। मार्जिन जे आहे ते व्यवस्थित सोडत चालायचं आहे 1/2 इंच। कपडा जर वरती आला असेल तर हाताने आतमध्ये दाबायचं आहे। हे पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता नेक अगदी व्यवस्थित बसतो, चोपून आणि सरळ बसतो, काही अडचण येत नाही। आणि थोडा डीप होतो ज्यावेळेस तुम्ही याला पुढचं फ्रंट पार्ट जोडता, त्यावेळेस तो पाहण्यात मग खूप छान वाटतो। आता हे साईडचे टक्स पाहून घेऊया। साईडचे टक्स लावताना इथला सेंटर घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे। हा सेंटर जिथे पण खाली येतो तिथून फोल्ड करायचा आहे। 1/2 इंच मार्जिन सोडायचं आहे। मेजर करून दाखवते फ्रेंड्स, हे पहा 1/2 इंचच मार्जिन सोडायचं आहे। 1/2 इंच मार्जिन नंतर येथे वरती 5 इंचाचा टक्स ठेवायचा आहे। 4.5 ही घेऊ शकता, पण 5 जो आहे तो
एकदम व्यवस्थित बसतो। हे पहा, अशा प्रकारचा आपल्याला टक्स ठेवायचा आहे। हे पहा, हा जो टक्स आहे असा। त्यानंतर टक्स लावताना डबल टिप द्यायची आहे खाली, आणि जसा आपण टक्स आखलाय तसाच लावायचा, डबल टिप ठेवायचे टक्सला। हे पहा फ्रेंड्स, अगदी व्यवस्थित दिसतो आणि पाठीमध्ये असा तरंगत नाही ब्लाउज, व्यवस्थित आणि चेपून बसतो। तर 5 इंचाचा सहसा टक्स ठेवायचा आहे। दुसऱ्या साईडनेही सेंटर घ्यायचा आहे गळ्याचा, खाली जेथे पण सेंटर व्यवस्थित येतोय सरळ पकडायचे। आता इथून पण आपल्याला 1/2 इंच मोजायचं आहे। इथून खाली 5 इंच घ्यायचंय मोजून। जोडायचे डबल टिप लावायचे। हे पहा फ्रेंड्स, दोन्ही साईडला टक्स जे आहेत ते आपण व्यवस्थित जोडलेले आहेत। हे पहा, ब्लाउजचा लुक असा दिसतो। हे पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता खूप छान आणि थोडा डीप गळा वाटतो। यामध्ये जर बॅक हुक केले तर अजून सुंदर दिसतात। मी बॅक हुकचा एक व्हिडिओ टाकेल नंतरून। आता आपण नॉट्स याला जोडून घेऊया। नॉट्स जर तुम्हाला लावायचे असतील, ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही लावू शकता, पण ते लावायचे तर आपण किती अंतरावर लावू शकतो ते मी तुम्हाला सांगते। तर फ्रेंड्स, मी येथे नॉट्स घेतलेले आहेत आणि नॉट्स जे आहेत मी ते 24 इंचाचे घेतलेले आहेत। तुम्ही कमी जास्त वगैरे ठेवू शकता, ऑप्शनल आहे। तर फ्रेंड्स, आता आपण सगळ्यात अगोदर हे नॉट्स जे आहेत ते माझे रेडीमेड आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही कपड्यामधून बनवू शकता। अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी नॉट्स कसे बनवायचे ते टाकलेले आहे। तर फ्रेंड्स, आता मी गोल्डन कलरचे रेडीमेड नॉट्स घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊजचं थोडंसं कपड्याचं कॉम्बिनेशन टाकायचं असेल तर आपण त्याचे लटकन बनवू शकतो। आता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी येथे ब्लाऊजचा जो गळ्यासाठी उरलेला कपडा होता, आपण जो कट केलेला होता, त्यामधून 2 असे पीसेस कट करून घेतले आहेत। छोटे मोठे तुमच्या साईजने तुम्ही कट करू शकता, मी एकदम अंदाजे कट केलेले आहेत। तर असे पीसेस घेतलेले आहेत, यामध्ये अस्तरही आहे कारण थोडेसे फुलं जे आहेत ते फुगलेले दिसतात, त्यासाठी मी अस्तर तसंच ठेवलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर आपण कपडा अशा तिरप्या साईडने ठेवायचा, चौकोनी जर कट केला आहे तरी कोणत्याही साईडने ठेवला आहे तर चालतो। आता सगळ्यात अगोदर या कोपऱ्यावर असे नॉट ठेवायचे, त्यानंतर फोल्ड करायचे, वरच्या साईडला फोल्ड केलं आहे फ्रेंड्स। हे पहा, त्यानंतर आता जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा, टोकावर जी आहे तिथं नॉट ठेवली आहे, 2 टीप द्यायच्या आहेत तिथे, कोपऱ्यावर 2 टिपा द्यायच्या आहेत आणि बाकीची टीप सरळ ठेवायची आहे। हे पहा फ्रेंड्स, आता ही साईड आपण दोरीवरती ओढून घ्यायची आहे आणि हे पहा अशा प्रकारे हे नॉट बनतात। आता ही जी साईड आहे ही तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। कट करताना ही साईड जी आहे ती तुम्ही गोल कट करू शकता। हे पहा फ्रेंड्स, अस्तरमुळे काय होतं की हे जे फूल आपण बनवतो, हे पहा हे जे फूल आपण बनवतो ना, हे अगदी असं फुगलेलं दिसतं आणि खूप छान वाटतं। हे पहा, खूप सोपं आहे, कॉम्बिनेशन फक्त दिलेलं आहे मी कपड्याचं, बाकी नॉट जे आहेत ते आयतेच घेतलेले आहे मी। त्यानंतर दुसरं फूल करायचं आहे, ते पण असंच ठेवायचे, कोपऱ्यावर नॉट ठेवायचे, फोल्ड करून घ्यायचे, जेथे नॉट ठेवले आहे तेथे डबल टिप द्यायचे, सरळ टिप खाली द्यायचे,
त्यानंतर पुन्हा फोल्ड करायचं आहे. दोरीवरती ओढायची आहे फक्त. फूल आपोआप तयारच होतं. हे बघा, खालची साईड गोलाकाराने कट करायची आहे. दोन्ही फुलं व्यवस्थित एकमेकांवर ठेवून अगदी मोजून कट केलं तरीही चालेल. त्याने दोन्ही फुलं जी आहेत सारखी दिसतात. हे पहा फ्रेंड्स, हेही आपलं फूल तयार झालं आहे. हे पहा, खूपच जास्त सोपं आहे आणि खूप छान दिसतं, सुंदर वाटतात अगदी. हे लटकन जे आपण लावतो, आता लावण्याची पद्धत खूप सोपी आहे. याच्यामध्ये दोन इंच खाली मोजायचं, अडीच इंच मोजलं तरीही चालेल, दोन इंच मोजलं तरीही चालेल. जर तुम्ही आता हे जे आपलं शोल्डरची साईड आहे आपण आतमध्ये येथे दाबणार आहे, ठीक आहे, तर अर्धा इंचही दाबण्यात जाते. तर दोन इंचावर ठेवलं किंवा अडीच इंचावर ठेवलं तरीही चालते. अडीच इंच काय होतं की खूप जास्त खाली होऊन जातं, म्हणून मी दोनच इंच ठेवते. दोन इंचाचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर लेस अशी आतमध्ये ठेवायची. आता इथे टीप द्यायची आहे, डबल टीप द्यायची आहे, जेवढी म्हणजे तुम्हाला घट्ट लावता येईल तेवढी. हे पहा, पूर्ण पॅक टीप दिलेली आहे. नेक्स्ट पण सेम प्रोसिजर, दोन इंच खाली घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे आणि बरोबर मार्किंगवरच आपल्याला टिप द्यायची आहे. तर हे पहा फ्रेंड्स, नॉट्स जे आहेत आपले जोडले गेले आहेत. तर फ्रेंड्स, रेडीमेड नॉट्सला पण आपण अशा प्रकारे थोडंसं कॉम्बिनेशन देऊन जे आहे ते व्यवस्थित बनवू शकतो. ब्लाऊजला जर कॉन्ट्रास्टमध्ये कलर असेल तर तुम्ही हे जे फुलं जे मी आता बनवले ते तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये लावू शकता. खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. हे पहा फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जर व्हिडिओज तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं अजिबातही विसरू नका. सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच फ्रेंड्स.